लाडकी बहीण सारख्या योजनांबद्दल नितीन गडकरी यांना झी 24 तासच्या टू द पॉइंट मधील मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. रिबीटच्या मुद्द्यावर बोलताना गडकरी यांना अशा योजनांची घोषणा करण्यात सत्ताधारी किंवा विरोधक हे दोघेही याला अपवाद नाहीत असं त्यांनी सांगितलंय. शिवाय सर्वच पक्ष निवडणूक जिंकण्याचा आधी विचार करतात आणि त्यातून नवनव्या योजनांची घोषणा केली जाते, परंतु अशा योजनांना कसा प्रतिसाद द्यायचा हे लोकांच्या हातात असतं असं गडकरी यांनी झी 24 तासच्या मुलाखतीमध्ये म्हटलंय. जनतेला देशाचं हित कशात आहे हे माहीत असतं आणि त्याबद्दल जनता निर्णय घेते आणि जनतेच्या निर्णयाप्रमाणे नेते सुद्धा बदलतात असं स्पष्ट मत गडकरी यांनी विशेष मुलाखतीत मांडलेलं आहे. खूप आपल्याला चित्रामध्ये लाडकी बहीण योजना झाली, सरकारने ती आणली, त्याच्याबद्दल ती गेम चेंजर आहे असं म्हटलं जातं आणि अनेक ठिकाणी ती योजना यशस्वीरित्या दिसते, त्याचा आम्हाला इम्पॅक्ट ग्राउंडवरती काही ठिकाणी दिसतो. पण एक आता तुम्ही घोषणा करता सत्ताधारी पक्ष जाहीरनाम्यामध्ये की आम्ही 1500 ते 2100 करू, दुसरीकडे विरोधातले महाविकास आघाडी म्हणते आम्ही 3000 करू. हे फ्रीबीजचं मॉडेल किती परवडणार आहे त्यांची? जनतेच्या हातात असतं, जनताला जे पाहिजे असतं ते नेते जाहीर करत असतात. ज्या दिवशी जनता या बाबतीत आपले मतं प्रखरपणे मांडेल आणि निर्णय घेईल त्यावेळी स्वाभाविकपणे बदल होईल. आज स्थिती अशी आहे की सगळ्या राज्यात सगळ्या पक्षांमध्ये हे इंडिव्हिज्युअल बेनिफिट पॉलिटिक्स याला महत्त्व आलेलं आहे, त्याला कोणीच अपवाद नाही. म्हणजे काँग्रेसचं कर्नाटकमध्ये सरकार आलं त्याच्याआधी त्यांनी त्याच घोषणा केल्या, त्यामुळे ऑब्व्हियस आहे. आता पण मागे तुम्ही म्हणाल की इकॉनॉमीला हे परवडणार आहे का या गोष्टी? असा पहिले निवडणूक जिंकण्याचा विचार सगळेजण करतात, इकॉनॉमीचा विषय नंतर निवडून आल्यानंतर बघू काय करायचं. ओव्हरऑल लॉंगर टर्म मध्ये हे तुम्हाला वाटत का महाराष्ट्राचं 6.5 लाख कोटीचं बजेट आउटले, 3.5 कोटी तुमचे पगार? यावेळी निवडणूक कशी जिंकता येईल हा प्रायोरिटीचा प्रश्न. तुम्हाला असं वाटतं की हा फक्त निवडणुकीपुरता मुद्दा आहे? कारण असा आरोप विरोधकांकडून केला जातो. असं प्रत्येकच निवडणुकीकरता सगळेच पक्ष निर्णय घोषणा ज्या करतात ते काही सेवाभावातून किंवा काही संतांची सेवा करायची देशाची सेवा करायची म्हणून थोडे बोलतात. निवडणुकीच्या याच्यात मतं जास्त मिळाले पाहिजे, आपण निवडून आलो पाहिजे, हाच एकमात्र कार्यक्रम आहे एकंदरीत. पण तुम्हाला सगळे प्रयत्न करतात, पण हा महाविकास आघाडीचा खूप कारण भिस्त या योजनेवरती आहे. असं आहे की जनतेने ठरवलं पाहिजे की लॉंग टर्म समाजाचं आणि देशाचं हित कशात आहे आणि जनता ज्यावेळी फर्म स्टँड घेते त्यावेळी नेते त्याप्रमाणे बदलतात. नितीन गडकरी यांची संपूर्ण मुलाखत तुम्ही पाहू शकता 12 वाजता फक्त झी 24 तासवर. वळूया